पाचोड जिल्हा औरंगाबाद येथील हॉटेलात जेवण करून चौघे जिवलग मित्र कारने गावाकडे येत असताना वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले पाचोडजवळील लिमगाव फाट्यानजीक बुधवारी रात्री झालेल्या या भीषण अपघातात दावरवाडी तालुका पैठण येथील दोन मित्र जागीच ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी होऊन ते मृत्यूशी झुंज देत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे अवघ्या गावावर शोककळा आहे या दुःखद घटनेने हादरून गेलेल्या गावात गुरुवारी कुणाच्या घरी चूलच पेटली नाही एकाच वेळी दोघांची अंत्ययात्रा काढण्याचा दुर्दैवी प्रसंग ग्रामस्थांसह मृतांच्या नातेवाईकांवर ओढावला दरम्यान मन विषण्ण करणाऱ्या या अपघाताच्या बातमीने गावातील दैनंदिन व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आला असंख्य नातेवाईक मित्र मृत तरुणाच्या घरी सांत्वनासाठी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते दावरवाडी येथील अनिल बाबासाहेब कोरडे वय तीस दत्तात्रेय निवृत्ती तांगडे वय तेत्तीस लतीफ तांबोळी वय तीस व सोमीनाथ दहीभाते वय चाळीस हे चौघे जण कारने रात्री काही कामानिमित्त पाचोडला गेले होते दरम्यान उशीर झाल्याने त्यांनी येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून रात्री साडेनऊ वाजता घरी जाण्यासाठी निघाले असता अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर पाचोड पैठण रस्त्यावरील लिमगाव फाट्याजवळ येताच तीन वाहनांचा विचित्र तिहेरी अपघात झाला या दुर्दैवी घटनेत अनिल कोरडे व दत्तात्रय तांगडे यांना जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर लतीफ तांबोळी सोमिनाथ दही भाते हे गंभीर जखमी झाले आहेत या दुर्दैवी घटनेची बातमी ही वाऱ्यासारखी गावात पसरली आणि या अपघाताने गावावर शोककळा पसरली आहे नातेवाईकांसह मित्रांनी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती गुरुवारी सकाळी दोघांच्या मृतदेहाची उत्तरणीय तपासणी करण्यात येऊन सकाळी अकरा वाजता दोघांवर शोकाकुल वातावरणात दावरवाडी गावात अंत्यविधी करण्यात आला सर्व समाजाच्या ग्रामस्थांनी दिवसभर दुकाने बंद ठेवून दुखवटा पाळला एवढेच नव्हे तर ग्रामस्थांनी चुली देखील पेटवल्या नाही मृतांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हंबरडा आणि हुंदके हे मनाला हेलावणारे होते दोघा मित्रांवर एकाच वेळी अखेरचा निरोप देण्याची वेळ गावकऱ्यांवर आल्याने त्यांचेही डोळे पाणावले होते या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अंत्यविधीसाठी गावात प्रथम जनसागर उसळला होता